पोलीस खाक्या दाखवून निर्बंधात ठेवायचे नाही, मात्र निर्बंध न पाळता रस्त्यावर येणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल. जयंत पाटील यांचा इशारा. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा काम करत आहे, जनतेनेही निर्बंध पाळले पाहिजेत. आम्हाला पोलीस खाक्या दाखवून कोणालाही बंधनात ठेवायचे नाही, मात्र बंधन न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा गंभीर इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सकाळी 9 वाजता निर्बंध तोडणाऱ्या नागरिकांना दिला आहे. मी आता पुणे क्रॉस करताना, सातारा क्रॉस करताना हळूहळू बंधनं वाढलेली आहेत आणि शहरात देखील लोकांनी बंधनं पाळली पाहिजे. पोलिसी खात्या दाखवून बंधनात लोकांना ठेवू नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं जनतेला वारंवार जे आम्ही आवाहन करतो आहे, राज्याचे मुख्यमंत्री आवाहन करत आहेत, ते जर बघितलं तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी बंधनं पाळली पाहिजे. बंधनं न पाळता जे बाहेर फिरत आहेत त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल. त्यांना या कोविडच्या संकटाला जर तोंड द्यावं लागलं तर मात्र पंचायत होते, त्यामुळे आमची विनंती आहे सर्वांनी बंधनं पाळली पाहिजे. जिल्ह्यातले एक आमदार. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.